राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बैलगाड्या शर्तींवर बंदी घालण्यात आली आहे, पण त्याचा फटका ग्रामीण भागातल्या यात्रा, उत्सव आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यवहारांवर झालेला आहे. बैलगाड्या शर्तीमुळे गावगाडा बिघडल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होते. घरातल्या लेकराप्रमाणे बैलांना सांभाळत असूनही केंद्र सरकारनं बंदी घातल्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये दिसतोय. पुण्यातल्या राजगुरुनगरमधल्या शेतकऱ्यांशी या संदर्भात बातचीत केली आपले प्रतिनिधी सुनील ठिगळे यांनी. तमिळनाडूमधील जी जनता आहे ती जलकट्टू यासाठी रस्त्यावरती उतरली, तेथील तमिळनाडूची अस्मिता जपण्यासाठी रस्त्यावर उतरली. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये कोणताही नेता किंवा कोणताही बैलगाडा चालक मालक यासाठी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण आता ज्या ठिकाणी आलोत राजगुरुनगर येथील एका बैलगाडा चालक मालक, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की बाबा मला सांगा की कशाप्रकारे ज्या प्रकारे तमिळनाडूमध्ये आंदोलनासाठी रस्त्यावरती जनता उतरली, आपल्या महाराष्ट्रामध्ये असं का होत नाही? नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झाले, पुढारी म्हणा किंवा संघटना काही अशा धावून येतच नाहीत. ज्यांना आस्था आहे तीच लोक याच्याकरता रखडतात, बाकीचे मंडळींना त्याचं काही घ्याने द्याने नाही, काहीच नाही. आणि ह्या गाडा बैला तर चालू व्हायला पाहिजेलच, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या मंडळीने रस्त्यावर उतरायला पाहिजे. आता ही आंदोलनं आहेत ना, आता रस्त्यावरती प्रत्येक बैलगाडा मालकांनी त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सहकारी मित्र, समजा कार्यकर्ते, आता कार्यकर्त्यांचा दर याच्यामध्ये काय असा विषयच येत नाही का, फक्त आश्वासनं देतात आणि गप होतात. आपण पाहिलं की ज्या प्रकारे तामिळनाडूमधील जी जनता असेल ती जलकट्टू याच्यासाठी रस्त्यावर उतरली, मात्र आता महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली शर्यत आता ही सुरू होणार का, हाच एक मोठा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. कॅमेरापर्सन तुषार बांगरसह सुनील ठेगळे, जय महाराष्ट्र, खेड, पुणे.